महापालिकेकडे वारंवार पाठपुरावा करूनही कारवाईस टाळाटाळ होत असल्याने एका तरुणाने महापालिका आयुक्त कार्यालयासमोरच अंगावर डिझेल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. महापालिका काउन्सिल हॉल येथील आयुक्त कार्यालयासमोर हा प्रकार घडला. स्वप्नील उर्फ मकरंद औदुंबर शिवशेट्टी वय 23 राहणार केगाव असं या तरुणाचं नाव आहे. केगाव परिसरात असलेल्या शासनाच्या गायरान जागेत अनेकांनी घरं बांधली आहेत. याच ठिकाणी गणेश विश्वनाथ बसवंती यांनी बांधकाम केलं आहे असा आरोप शिवशेट्टी यांनी केला. स्वप्नील शिवशेट्टी यांच्या घरालगतच शौचालय बांधलं असून या शौचालयाचं घाणपाणी आणि दुर्गंधी घरात पसरत असल्यानं हे शौचालय महापालिकेनं तातडीनं पाडावं या संदर्भात तक्रार केली होती. याचबरोबर ही जागा शासकीय असल्यानं तहसीलदारांकडे देखील अनधिकृत बांधकाम पाडण्यासंदर्भात निवेदन दिलं. मात्र दोन्हीही प्रशासनांकडून एकमेकांकडे टोलवाटोलवीचे प्रकार सुरू आहेत असं सांगत या संदर्भात पालकमंत्र्यांनाही निवेदन देण्यात आलं होतं. तरीही प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नसल्यानं अखेर स्वप्नील शिवशेट्टी हा आयुक्तांना भेटण्यासाठी आला आणि आयुक्तांच्या दालनासमोरच सोबत आणलेल्या बाटलीतील डिझेल त्यानं अंगावर ओतून घेण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी पोलिसांनी प्रसंगावधान राखून त्या तरुणाला तातडीनं ताब्यात घेतलं. मला असं म्हणले तहसीलदार जागा तू जाते करा, मी तिकडे पण गेलो, तिथे शेख म्हणून आहे, तिथे शेखला गेलो, शेख म्हणले महानगरपालिकेचा कर वसूल कोण करतो, तुमच्या केकोला घरपट्टी पाणपट्टी कोणावर भरतात, म्हणजे महानगरपालिका भरतो, तर तरी पाडा अतिक्रमण पाडाचं काम त्यांचं आहे म्हणले. तसं ऐकलं आहे पण बोलले अतिक्रमण पाडाचं काम आपलं आहे, चलवजीसाहेब अतिक्रमण पाडाचं काम आपलं आहे, आपण पाडू शकतो ते अतिक्रमण. ते कधी बोलले? त्या दिवशी तिकडे सांगितलं, त्या दिवशी मग मी तिकडे लिखी आणून गेलो की त्यांनी लिखी दिले शेख साहेबांनी की तुम्ही अतिक्रमण पाडू शकताय. शेख साहेबांना तरी सांगितले की अतिक्रमण तुम्ही पाडू शकताय, तरी पण मी पाडत तहसीलची जागा तहसीलनं पण दिले ना तुम्हाला, तुमच्या आहे की कॉपी मी आणून दिले, तुमचं काम मी केलंय, तुम्ही पैसे घेतात महानगरपालिकेचे काम करायचे त्याचे काम मी केलेलं. म्हणा की ते घटनेसाठी घटना येऊन बघून ते बाथरूम पाडून देणे, ती घर माझं चिटकेलं ती पाडून देणे मला, बाकी माझा काही प्रश्न नाही, मी कवड्यावर सुख शांत मानू शकतो, मला घराची लोकसंख्या माझं बाथरूम पूर्ण पाडून